ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलग्यात आचार्य देशभूषण महाराजांच्या मूर्ती प्रतिमा स्थापनेसाठी भूमिपूजन. सदलगा येथील गुफा प्रांगणातील ईशान्येकडील भागात परमपूज्य आचार्य भारत गौरव आचार्य रत्न श्री 108 देशभूषण महाराजांच्या पाषाण प्रतिमेच्या नियोजित जागेचं आज विधीपूर्वक भूमिपूजन करण्यात आलं. हे भूमिपूजन DS पाटील दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. आचार्य देशभूषण महाराजांच्या विशेष प्रयत्नातून आणि त्यांच्याच आशीर्वादाने गुंफा परिसर कुंद कन्नड माध्यम शाळानी परिसर जैन मंदिर परिसर उभारला गेला. गुंफा परिसराची जागा एक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक पवित्र स्थान म्हणून नावारूपाला आले. त्या आचार्य देशभूषण महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ या जागेवर त्यांची मूर्ती प्रतिमा उभारण्याचे कार्य समस्त जैन धर्मीयांनी हाती घेतले. मूर्तीची सर्वस्वी जबाबदारी रवींद्र बाबू प्रधान यांनी घेतली आहे. त्यासाठी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी DS पाटील दाम्पत्यांसोबत सतीश पाटील, आनंद पाटील, उदय बदनिकाय, सुमेरू पाटील, उदयकुमार पाटील, सचिन बिंदगे, सुनील पाटील, श्रीकांत उगारले, पारिस वाघे, पंकज तिप्पन्नावर, राजू कागवाडे, अनिल कुमार डेक्कन्नावर आणि अन्य महिला पुरुष उपस्थित होते. पौराहित्य प्रतिष्ठाचार्य पंडित श्री पवन उपाध्ये शिरडून यांनी केलं. महानकर न्यूजसाठी तात्या साहेब कदम सदलगा.